एक धक्कादायक बातमी समोर येते. बुलढाण्यातील मलकापूर येथे बसच्या पत्र्यामुळे दोन भावी पोलिसांचे हात कापले गेले. बुलढाणा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळच्या सुमारास काही तरुण व्यायामासाठी बाहेर पडले होते आणि ते तरुण रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या बसच्या तुटलेल्या पत्र्यातला धक्का लागून दोघांचे हात तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी मलकापूरचे आमदार राजेश शेकडे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं.